राजस्थानमधील कोटा पॅटर्न शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. अभियांत्रिकी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या पूर्वपरीक्षेची तयारी या ठिकाणी करून घेतली जाते. यासाठी महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो विद्यार्थी कोटा राजस्थान येथे जातात. मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. दळणवळणाची साधने बंद झाली. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे 1500 विद्यार्थी कोटामध्ये अडकले होते. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शासनाकडे विद्यार्थी परत आणण्यासाठी विनंती केली होती. यासाठी धुळे आगारातून 73 बसेस रवाना करण्यात आल्या होत्या. आज हे विद्यार्थी आपापल्या स्वगृही परतले आहे. नाशिकच्या द्वारका परिसरात असेच काही अडकलेले विद्यार्थी परत आले. यावेळेस पालकांनी आलेल्या आपल्या पाल्यांचं स्वागत केलं. या ठिकाणी आढावा घेतला आहे न्यूज इंडिया 27 प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी. कोंडा राजस्थान येथे काही नाशिकचे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी गेले होते. मात्र ह्या जगामध्ये कोरोनाचा शिरकाव पसरल्याने संपूर्ण जगामध्ये भारतामध्ये लॉकडाऊन सुरू केल्याने काही विद्यार्थी तिथे अडकल्याने, नाशिकचे काही विद्यार्थी अडकल्याने त्यांच्या पालकांना अनेक चिंता सतावत होते. पालक माध्यमांशी कॉन्टॅक्ट करत होते किंवा पोलिसांशी कॉन्टॅक्ट करत होते. अखेर राज्य सरकारने जो निर्णय घेतला अतिशय चांगला निर्णय घेतला असं पालकांनी देखील आज आपण द्वारकाला आलेले या द्वारका परिसरामध्ये काही 30 अधिक विद्यार्थी यांना सोडवण्यात आलं आहे. आपल्याबरोबर बस चालक आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधू. किती विद्यार्थी होते एकूण? एकूण 32 विद्यार्थी होते. कुठून आला होता तुम्ही त्यांना? कोट्यावर. कोट्यावर. किती तासामध्ये तुमचा हा प्रवास होता साधारण? 24 लागून गेले. 24 टेस्टिंगला टाईम लागून. अच्छा. तुम्हाला रस्त्याहून काही अडवणूक वगैरे झाली? किती टेस्ट करण्यात आले? यांच्या काही टेस्ट वगैरे करण्यात आल्या काही विद्यार्थ्यांच्या? चांदोरला केल्या. चांदोरला केल्या. सगळ्यांच्या केल्या. अच्छा. नक्कीच राज्य सरकारचे सर्व पालक त्यांच्या आनंदाची बातमी की त्यांना लवकरात लवकर त्यांना नाशिकला परतून त्यांच्या पालकाला ते विद्यार्थी पोचताना हा राज्य सरकारने जो निर्णय घेतला त्याचं कौतुक पालकांनी देखील चांगलं केलं. त्याचबरोबर आज आपण बघतो की बस चालक त्यांनी कमी वेळामध्ये काही विद्यार्थी सुरखूप पोचून त्यांनी पोचवले आणि त्यांनी त्यांचे आपले मनोगत इथे व्यक्त केले.